उद्धव ठाकरे 5 मार्चला खेड दौऱ्यावर सभेला मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावं, मराठी मुस्लिम सेवा संघाचं आवाहन। राज्य सरकारच्या 75,000 जागांसाठी कमाल वयोमर्यादेत 2 वर्षांनी वाढ, शिंदे फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कोल्हापुरात भव्य महामोर्चाचं आयोजन। राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही होणार सहभागी। मनसे नेते संदीप देशपांडेंना मारहाण करणाऱ्यांचे सीसीटीव्ही समोर, आरोपींच्या शोधासाठी तब्बल 8 पथक तैनात। महाविकास आघाडीचे घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय यांच्याच कार्यालयात कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार। श्रवण यंत्र मशीन मधील वाटपात 7 लाखांचा घोटाळा, दोघांविरोधात गुन्हा दाखल। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्याविरोधात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचं उपोषण, तर मनसेकडून नामांतर समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम। राज्यावर अस्मानी संकटाची शक्यता, पुढील 4 दिवस महत्त्वाचे, आज आणि उद्या पावसाचा अंदाज, पालघरमध्येही पावसाची शक्यता। आणि आजपासून महिलांच्या आयपीएलच्या पहिल्या पर्वाला सुरुवात, गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सलामीचा सामना।